गर्वाचे घर खाली। एका ठिकाणी एक बांबूचे व एक आंब्याचे झाड होते। आंब्याचे झाड खूपच मोठे होते। त्याच्या फांद्याही मजबूत व सर्वत्र पसरलेल्या होत्या। त्याची मुळे जमिनीत खोलवर रुजलेली होती। या उलट बांबूचे झाड बारीक व लवचिक होते। ज्या दिशेने वारा वाही त्या दिशेला ते झुकत असे। एके दिवशी आंब्याचे झाड बांबूच्या झाडाला म्हणाले, तू खूपच आज्ञाधारक आहेस। हवेच्या गती व दिशेनुसार डोलतोस। तुला सरळ उभं राहता येत नाही का? तू वाऱ्याला सांग, मी तुझ्या आज्ञेने झुकणार नाही। बांबूचे झाड म्हणाले, मी ते करू शकत नाही कारण मी लहान आहे। आंब्याचे झाड म्हणाले, तुझ्यात काही हिम्मत नाही का? या जगात ज्यांच्याकडे हिम्मत शक्ती आहे त्यांनाच मान असतो। आंब्याच्या झाडाचे बोलणे ऐकून बांबूचे झाड गप्प बसले। झाड काहीही बोलत नाही हे पाहून आंब्याच्या झाडाला खूप राग आला व ते म्हणाले, तुला ऐकू येत नाही का? माझ्या प्रश्नाचं उत्तर दे। यावर बांबूचे झाड म्हणाले, मी काय बोलू? तू तर माझ्यापेक्षा जास्त मजबूत शक्तिशाली आहेस। पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर वारा वेगाने वाहू लागला तर तो नुकसान करू शकतो, आणि जर तो खूप वेगाने वाहू लागला तर त्याचा आदर केला पाहिजे, नाहीतर। बांबूचे झाड बोलतच होते तेवढ्यात आंब्याचे झाड रागाने म्हणाले, वारा कितीही वेगाने वाहू दे, त्याचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही। त्याच वेळेस मंद वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याने आंबा व बांबूच्या झाडांचे संभाषण ऐकले। आंब्याच्या झाडाला खूप गर्व झाला आहे, त्याला धडा शिकवायलाच हवा। असा विचार करून वारा वेगाने वाहू लागला। थोड्या वेळाने तो आणखी वेगाने वाहू लागला। जमिनीवरचा कचरा पानेही वाऱ्याबरोबर वाहू लागले। बांबूचे झाड वाऱ्याच्या दिशेने थोडे झुकले, मात्र याचा आंब्याच्या झाडावर काहीही परिणाम झाला नाही। आता वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याने वादळाचे रूप घेतले होते। बांबूचे झाड तर जमिनीला समांतर झुकले होते। आंब्याच्या झाडाने वादळाला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु या प्रयत्नात आंब्याच्या झाडाची जमिनीत खोलवर गेलेली मुळे तुटली व आंब्याचे विशाल झाड जमिनीवर कोसळले। जमिनीवर आंब्याचे झाड पडलेले पाहून बांबूच्या झाडाला दुःख झाले। ते मनातल्या मनात विचार करत होते, जर आंब्याच्या झाडाने माझे ऐकले असते आणि वाऱ्याचा आदर केला असता तर हे झाले नसते। परंतु जे झाले ते बरे झाले। आंब्याचे झाड खूपच गर्विष्ट होतं। गर्वाचे घर नेहमीच खाली असते।